नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी, पाहुयात सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याण तालुक्याच्या म्हारळ गावातील 25 ते 30 जणांच्या जमावाने किरकोळ वादातून एका लग्नाच्या हळदीतच दोन तरुणांवर तलवार आणि चॉपरने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. राजन वाल्मिकी केणे असे जखमीचे नाव आहे. या हल्ल्याचे मुख्य आरोपी सुनील धुमाळ, उमेश मस्कर यांचे साथीदार जगदीश मस्कर, अमोल भोईर, अंबे नागेश यांच्यासह 25 ते 30 अनोळखी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सुनील धुमाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्यातील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच राजकीय दबाव टाकून माझ्यावर हा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी याबाबत योग्य ती चौकशी करून न्याय करावा अशी मागणी देखील सुनील धुमाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. 1:30 दरम्यान माझ्या सोबत असलेला कल्पेश परवल म्हणून त्याला म्हारळ गावातून विश्वास होता, त्याच्या मित्राने त्याला फोन करून सांगितलं का उमेश मस्कर याच्यावर हल्लीमध्ये अटॅक झालेला आहे. त्यानंतर कल्पेश पडवलने मला 15-20 मिनिटांनंतर मला आमचं मार्सेज आणि ओतूर आले फाट्याच्या दरम्यान असल्यामुळे तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर मला फोन करून सांगितलं का उमेश मस्करवर अटॅक झालेला आहे, तिथं तुम्ही फोन करून विचारून घ्या. मी त्यानंतर उमेशला एक 1/2 तासानंतर फोन केला, काय झालं आहे तर असं असं झालेलं आहे. हा प्रकार 2:30 दरम्यानचा आमचा फोनचं संभाषण असेल. आणि मी सकाळी 4:15 पोलीस चौकीवर स्वतः गेलो, घरी न जाता मी पोलीस चौकीला गेलो. पोलीस चौकीवर गेलो, त्यांचं दोघांचं म्हणणं पोलिसांच्या थ्रूने पोलिसांच्या समोर मी ऐकलं. तिथे पोलीस उपनिरीक्षक होते आणि 2-4 कॉन्स्टेबल लोक होते त्यांनी. आज मला अशी बातमी पेपरला आली का बाबा माझं नाव त्याच्यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून टाकलेलं आहे. जर मी त्या जागेवरच नाही आहे, मी ठाणे जिल्ह्यात नव्हतो आणि जर माझ्यावर असा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल होतो ही एकदम लाजीरवाणी गोष्ट आहे. एखादा स्थानिक आमदार त्या गोष्टीवर जबरदस्तीने प्रेशराईज करून माझा नाव कसा गुंतवा या तो प्रयत्न करत आहे. प्रकार घडला तेव्हा तुम्ही कुठे होता? प्रकार घडला त्या 13 तारखेला मी इथून हिंगोलीला गेलो होतो. राजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्ममहोत्सव होता, त्या महोत्सवाला मी प्रमुख अतिथी म्हणून होतो. तर स्थानिक आमदाराचं नाव काय? स्थानिक आमदार नरेंद्र पवार. काय काय हेतू त्यांचा? हेतू म्हणजे कल्याण पश्चिम मधून बऱ्याचशा लोकांची माझ्याकडे बघण्याचा विधानसभेच्या तयारीच्या माध्यमातूनच बघतात. यांना कुठेतरी ती गोष्ट जड झाली सारखी वाटते का बाबा हा माणूस मला त्रास होईल विधानसभेला, त्याच्यामुळे यांनी मला फसवण्याचा नाक प्रयत्न चालू आहे. केस दाखल झाली होती, त्याच्यात पण मी पोलिसांवर रिट पिटिशन दाखल केली आहे आणि त्याच्यावरती कारवाई चालू आहे त्या केसेसची. असं विनाकारणी मला फसवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत सातत्याने. तर पोलिसांना मला फक्त एवढं सांगणं आहे, शहानिशा करा. मी तुमच्या टोटली कारवाईला समोर जायला तयार आहे. मला एक तुमच्याकडनं अपेक्षा आहे का तुम्ही जे गुन्हा माझ्यावर काही कोणाच्या सांगण्यावरून किंवा फिर्यादीच्या खोट्या माहितीच्या आधारे माझ्यावर जी केस दाखल केले त्याची योग्य ती कारवाई व्हावी आणि मला योग्य तो न्याय मिळावा. या संदर्भात तुम्ही पुढे काय पावलं उचलणार आहात? हा, पावलं म्हणजे मी SP ऑफिस सन्माननीय SP महोदयांना, DY SP, ADDISONAL SP, स्थानिक पोलीस स्टेशनचे आमचे पांढरे साहेब आहेत त्यांना मी ते अर्ज देणार आहे. मी माझं लोकेशन देणार आहे, मी कुठे होतो काय होतो आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी. इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.